क्रांती चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने वाढत्या महागाईच्या विरोधात आणि पेट्रोल डिझेल द्यायच्या दरवाढी विरोधात मोठे आंदोलन आज करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल गॅसचे दरवाढ मोठ्या प्रमाणात वाढले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केंद्र शासनावरती मोठ्या प्रमाणात टीका केली असून केंद्र शासन महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत नसल्याचा आरोप त्यांनी आज रोजी केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाईवरती आळा घालता येत नाही. देशात पेट्रोल डिझेल गॅसचे मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज रोजी केंद्र शासनाच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले आहे. सदरील आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज रोजी देण्यात आली आहे. अगोदर जे मोदी साहेबांनी आजचे दिनचे आम्हाला स्वप्न दाखवलं आणि 54 रुपये लिटर डिझेल असताना 74 रुपये लिटर पेट्रोल असताना 350 रुपयाला गॅसचं सिलेंडर असताना ज्यांना महागाई बहुत हो गई महंगाई की मार म्हणत होते आज 122 रुपये पेट्रोलचा रेट झालाय आज 106 रुपये डिझेलचा रेट झालाय आणि 1000 रुपयापेक्षा जास्त हे गॅसचे दर वाढ झालेत. घरचं खाण्याचं तेल महागलं आहे. 2020 पासून गॅसची सबसिडी लोकांना मिळाली नाही. आज महागाईने जनता त्रस्त आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आज राज्यभर महागाईच्या विरोधात निदर्शनं करून लोकशाही पद्धतीनं मोदी सरकारला विनंती करतोय की जो सर्वसामान्याच्या खिशावर दरोडा टाकला जातोय केंद्र सरकारकडून तो त्वरित थांबवावा आणि या महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा द्यावा आणि हा महागाईचा जो भोंगा वाढत चाललाय तो भोंगा आता कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. म्हणून आज आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय. भविष्यात जर हे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सर्व खासदारांच्या समोर घराच्या समोर ही महागाईची आरती ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी वाजवणार आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.